नमस्कार मंडळी. तर आपण आज क्रेडल कॅप बद्दल समजून घेऊ. तर तुम्ही चित्रात पाहिल्याप्रमाणे ह्याला आपण क्रेडल कॅप म्हणतो. त्याला दुसरं नाव सिबोरिक डर्मॅटायटिस आहे. जेव्हा डोक्यावरती स्काल्पवरती त्याला आपण क्रेडल कॅप असं म्हणतो. आणि जेव्हा साधारणपणे कानाच्या फोल्डच्या पाठीमागे आपण इथं डायपर टाकतो त्या ठिकाणी जर का रॅशेस असतील तर अशा वेळी तिथे सिबोरिक डर्मॅटायटिस आहे असं आपण म्हणतो. तर हे सिबोरिक डर्मॅटायटिस साधारणपणे कधी येण्याची शक्यता असते. जे न्यूबॉर्न असतो फ्रॉम 2 weeks टू 12 months ओल्ड हे सिबोरिक डर्मॅटायटिस येण्याचे चान्सेस असतात. तर आता क्रेडल कॅप हा का होतो तर मंडळी असं एक्झॅक्ट कारण काही नाही आहे. पण आपल्या जिथे ऑइल ग्लँड असतात स्किनवरती ईस्ट प्रेझेंट असतं त्यालाच आपण मेलासेजिया असं म्हणतो. तर हा महत्वाचा रोल प्ले करतो सिबोरिक डर्मॅटायटिस किंवा क्रेडल कॅप होण्यासाठी. तर अशा वेळी तुम्ही घरगुती काय करू शकता तर लक्षात घ्या, कोणतंही मिनरल ऑइल किंवा पेट्रोलियम जेली तुम्ही बाळाच्या स्काल्पला लावू शकता. आणि साधारणपणे जसं ते ड्राय होईल तेव्हा तुम्ही सॉफ्ट ब्रश किंवा कोणत्याही सॉफ्ट कंगव्यांच्या ब्रशनी तुम्हाला हळूवारपणे ते काढायचं. तर ते क्रस असल्यामुळे ते नॉर्मलपणे पूर्ण निघून जातं. आणि लक्षात घ्या, जर का हे निघत नसेल तर प्रॉपर एक मेडिकल ॲडवाईस घेणं इम्पॉर्टंट आहे. आणि त्याच्यानंतर तुम्ही कोणताही बेबी सॉफ्ट शॅम्पूने ते वॉश करून टाकायचं. जर का होमिओपॅथिक शॅम्पू माहिती हवी असेल तर SBL बेबी केअर शॅम्पू तुम्ही यूज करू शकता. आणि कल्केरिया सल्फ 3X हे बायोकेमिकल फॉर्ममध्ये तुम्ही बेबीला देऊ शकता. तर लक्षात घ्या, हे जे क्रेडल कॅप असेल किंवा सिबोरिक डर्मॅटायटिस आहे जेव्हा बाळ 12 महिन्यापर्यंत होतं म्हणजे साधारण 1 वर्षापर्यंत हे पूर्णपणे जातं. पण भविष्यामध्ये जेव्हा प्युबरिटी पिरियड येतो तेव्हा त्यांना डँड्रफ म्हणून येण्याचे चान्सेस असतात. तर अशा वेळी तुम्ही होमिओपॅथिक उपचार घेणं महत्वाचं. तर मंडळी माहिती आवडली असेल तर अवश्य सर्वांसोबत शेअर करा.